नमस्कार मित्रांनो, मी भारती आणि भारती रेसिपी अँड ब्लॉग मध्ये आपलं स्वागत करते। तर कसे आहात? मस्त मजेत आहात ना? आणि आज मी जो तुम्हाला पदार्थ करून दाखवणार आहे तो पदार्थ खूप टेस्टी तर आहे, त्याप्रमाणे तो थोडा औषधी सुद्धा आहे। आणि त्या पदार्थाचं नाव आहे अंड फोडून केलेली अंड करी। तर चला आपण रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी 6 अंडी घेतलेली आहेत, एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे, 2 ते 2.5 चमचे मी मालवणी मसाला घेतलेला आहे, 1/2 चमचा मी गरम मसाला घेतलाय, 1/2 वाटी कोथिंबीर कापून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ। तर हे मी इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे। हे वाटण तयार करण्यासाठी मी 1 ओला नारळ घेतलेला आहे, 2 मोठे कांदे आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं, हे सगळं मी भाजून इथे हे वाटण असं तयार करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला हे वाटण कसं करतात हे जर बघायचं असेल तर मी ह्या वाटणाचा वेगळा एक व्हिडिओ करून घेतलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। इथे एक असं पसरट आकाराचं एक पातेलं गॅसवर ठेवून घेतलंय, त्यात मी 2 पळी तेल टाकलंय आणि ते तेल आता आपलं गरम झालंय। तर आपण हा जो इथे बारीक कांदा कापून घेतला होता तो कांदा मी आता त्यात असं फोडणी देऊन घेणार आहे। मी हे पसरट भांडे यासाठी घेतलंय कारण आपण जी ही बैदाकडी करणार आहोत त्यात वरून आपण अंडी फोडणार आहोत, तर ती अंडी फोडताना आपल्याला असं थोडं स्पेस लागतो, गोल आकाराने आपण त्यात अंडी फोडून घेणार आहोत, म्हणून मी हे असं पसरट आकाराचं भांडं इथे घेतलेलं आहे। हा जो इथे कांदा आता याला फोडणीला दिला होता तेला, तो आता गुलाबी रंगावर छान परतलाय, तर मी आता त्यात हा जो मालवणी मसाला घेतलाय तो मी मालवणी मसाला त्यात असं टाकते आणि छान तो तेलावर असा परतून घेते। त्याचबरोबर मी इथे 1/2 चमचा गरम मसाला घेतलाय, तो पण मी त्यात थोडा असं टाकून परतते। शकता आपण जो मसाला, लाल मसाला म्हणजे मालवणी मसाला आणि गरम मसाला ह्या तेलामध्ये आपण परतून घेतलाय, तो छानपैकी आता परतलाय। आता मी इथे जे आपण वाटण करून घेतलं होतं, कांदा खोबरं लसूण आलं, ते मी वाटण इथे असा टाकते। ते वाटण मी असं छान त्यात असं परतून घेते। आणि मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी औषधी मी यासाठी म्हणाली की समजा आपल्याला जेव्हा सर्दी होते किंवा आमची आई जेव्हा डिलिव्हरी होते असं म्हणायची आई की हा असा अंड्याचा काढा म्हणा किंवा चण्याचा काढा, कुळदाचा काढा असा जेव्हा आपण पितो, गरम गरम काढा पितो, तेव्हा आपल्या अंगातली सगळी उष्णता निघून जाते आणि सर्दी म्हणा किंवा पडसं वगैरे असं आपल्याला काही होत नाही। म्हणून मी म्हणाली की हा एक औषधीच आपली ही रेसिपी आहे, तर तुम्ही आता ह्या पावसात जर ही करून बघा तुम्हाला नक्की त्याचा अनुभव येईल। आणि हे मी जे आता वाटण इथे परतते ते छान मी असं तेल सुटेपर्यंत छान असं जरा परतून घेते। आपण हे जे वाटण आता या तेलामध्ये परतून घेतलं ते छानपैकी शिजलंय आता आणि तुम्ही बघू शकता त्याला सगळीकडून असं तेल सुटतंय। तर आता यात मला पाणी ऍड करायचं आहे, तर ते पाणी मी साधं पाणी न घालता तुम्ही बघू शकता मी ते पाणी गरम करत ठेवलेलं आहे। आणि मी प्रत्येक रेसिपीमध्ये पाणी जर जेव्हा घालायचं असतं तेव्हा मी पाणी नेहमी गरम करून घालते आणि त्याचप्रमाणे मी आता इथे पाणी गरम करून घेतलंय आणि आता ते मी गरम पाणी या वाटणामध्ये ओतणार आहे। तुम्हाला मैदाकडी जितकी पातळ किंवा जितकी घट्ट हवी असेल तितकं तुम्ही त्यात पाणी घालून घेऊ शकता। आणि आता आपण हे सगळं मिश्रण असं एकजीव करायचं, गॅस आपण थोडा हाय फ्लेमवर ठेवायचा आणि हे वाटण सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि याला छानपैकी 1 ते 2 अशी उकळी येण्यासाठी आपण हे मस्तपैकी हाय फ्लेमवर शिजत ठेवायचं। बघू शकता आपल्या आता ह्या वाटण जे आपण मिक्स करून घेतलं त्यात गरम पाणी जे घातलं होतं तर त्या पूर्ण आपल्या मिश्रणाला आता छानपैकी उकळी येते, तर त्यात मी आता चवीनुसार मीठ टाकून देते। मी आता हे जरा असं चमच्याच्या साह्याने जरा ढवळून घेते आणि आता ह्या मिश्रणाला आपल्या छानपैकी उकळी आली आहे, तुम्ही बघू शकता
आता मी काय करते, गॅस थोडा बारीक करते आणि आपण जी अंडी घेतलेली होती मैदा कढी बनवण्यासाठी, तर मी तुम्ही बघू शकता मी एक एक अंड असं एका वाटीमध्ये असं फोडून घेतलेलं आहे. आणि अंड असं फोडून का घ्यायचं, कारण आपल्याला कधी कधी काय होतं अंडी खराब असतात, तर आपण जर डायरेक्ट जर अंडी आपण जर ह्या आपल्या मैदा कढीमध्ये फोडली तर ते एखाद्या अंड्या खराब अंड्यामुळे आपलं सगळं हा वाटण्याचा मसाला म्हणा किंवा ही जी सगळी रेसिपी केलेली असते ती सगळी वाया जाते. म्हणून प्रत्येक अंड असं वाटीत तुम्ही फोडून घ्या. आणि हे बघा मी फोडून घेतलेलं आहे आणि हे मी एक एक अंड असं ह्या आपल्या पातेल्याच्या पूर्ण साईडने असं एक एक अंड असं यात सोडून घेणार आहे. आणि आपण हे सगळं या मिश्रणाला उकळी आल्यावर यासाठी त्यात अंड सोडतोय, कारण आपण जर हे उकळी येण्याच्या अगोदर जर हे आपण अंड त्यात सोडलं तर ते अंड डायरेक्ट जाऊन आपल्या पातेल्याच्या तळाला चिकटतं आणि मग ते काढताना आपल्याला व्यवस्थित ते काढता येत नाही. म्हणून आपण हे जे मिश्रण घेतलं आहे त्याला उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याला उकळी आलेली आहे छानपैकी. आणि मग मी त्यात ही अंडी अशी फोडून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे मी एक एक करून ही सगळी अंडी आता त्यात अशी फोडून टाकणार आहे. गॅस मी मध्यम केलेला आहे. बघू शकता मी एक एक करून अशी जी घेतलेली सहा अंडी ती सर्व अशी या पातेल्याच्या साईडने अशी फोडून त्यात मिक्स करून घेतलेली आहेत. मिक्स म्हणजे जस्ट फोडली आणि अशी सोडलेली आहेत. तर आता हे मिश्रण मी 5 ते 10 मिनिटं आता झाकून ठेवते, कारण काय होईल तोपर्यंत आपली अंडी छानपैकी आतून शिजून येतील. तुम्ही बघू शकता आपण ही जी अंडी यात फोडली होती ती अंडी आता छानपैकी मस्त शिजली आहे. ही बघा आपल्या ह्या अंडा करीला मस्तपैकी छान उकळी आलेली आहे आणि जी आपण अंडी त्यात फोडून टाकली होती ती पण छान शिजली आहे. तर आता मी काय करते, जी कोथिंबीर आपण कापून घेतली होती ती मी कोथिंबीर त्यावर अशी टाकून घेते. आणि अशा प्रकारे आपली आजची ही अंड फोडून केलेली अंडा करी ही रेसिपी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे. अंड फोडून केलेली अंडा करी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.